आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सॉरी छान वाटतं नाही सर, काही विचार करत होता का? डिस्टर्ब केला ती हो असं काय बघताय, तुम्हीच काढलेली मेहंदी ती काय झालं? तुम्हाला काहीच एक्साइटमेंट नाही आहे. तुम्हाला माहिती आहे मेहंदी काढायच्या आधी मला पण हे सगळं खूप ऑकवर्ड होत आणि मला आवडत नाही फारस हे सगळं, पण हॅलो नो, मेहंदी काढल्यानंतर सगळं अचानक एन्जॉय करायला लागलं. बघा किती सुंदर रंगली मेहंदी. असं म्हणतात की मेहंदी काढणाऱ्याने मनापासून मेहंदी काढली की मेहंदी खूप छान राहते. तुम्ही पण मनापासून मेहंदी काढली आहे ना माझ्या हाताने. काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे? आता तर सगळं छान झालंय, सगळं सॉल्व्ह झालंय, तरी असं का सॅड सॅड आहात तुम्ही? सगळं सॉल्व्ह झालंय असं तुम्हाला वाटतंय सर? ऑफकोर्स झालंय, तुम्हाला माहिती नाही तुम्ही आज काय करून दाखवलं. आईचा राग शांत करणे आणि तिने घेतलेलं डिसिजन चेंज करणे हे खूप डिफिकल्ट आहे. इनफॅक्ट मी सुद्धा खूप सोडल्या होत्या, पण तुम्ही इतक्या छान बोलला, तिला कन्व्हिन्स केलं. काहीही करू शकता तो, त्यामुळे प्लीज आता हे सगळे विसरा आणि जरा मूड फ्रेश करा तुमचा. अहो आईने स्वतःहून थांबायला सांगितलंय तुम्हाला या लग्न, मग आता प्रॉब्लेम काय आहे? हा कम ऑन, मूव ऑन. का खोट बोललात माझ्याशी? मी ते आले नसते ना तर हे सगळं घडलंच नसत. माझ्यामुळे उगाच आहे ना त्या मेहंदीच्या फंक्शनला गाल बोट लागले. काय बोलताय तुम्ही? इनफॅक्ट तुम्ही होतात म्हणून मेहंदीचं फंक्शन नीट पार पडलं. अहो मला सांगा, तुम्ही नसतात तर माझ्या आणि अंजलीच्या हातावर इतकी सुंदर मेहंदी कोणी काढली असती? पण सर तुम्ही माझ्याशी खोट बोलायला नको होत. आय नो मी खोट बोललो आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट. पण तुम्ही माझ्या लग्नात यावं म्हणून खोट बोललो मी तुमच्याशी. म्हणजे तुमच्या बहिणीचं लग्न तुम्ही अटेंड करावं हे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत नाही आहे का? सही अहो नका ना ओव्हर थिंक करू प्लीज. सी आता सगळं छान झालंय आणि आता पुढे बघा ना, पुढे बघा किती छान छान गोष्टी घडणार आहेत. आता मेहंदी झाली, उद्या सकाळी हळद आहे, मग लग्न आणि लग्नानंतर माझ्या आयुष्यात एक मैत्रीण येणार आहे. माझ्या आयुष्यातली पहिली मैत्रीण हे तुम्हीच असणार असेल. सिंपली तुम्ही चेन स्ट्रॉंग फ्रेंड ओव्हरथिंक करू नका आणि आपण विसरून जाऊयात हा सगळा. सर का विषय बदलताय तुम्ही जर खोटं बोलला नसता ना तर आज हे सगळ्यांना घडलंच नसतं. तसं बघायला गेलं ना तर तुम्ही पण माझ्यापासून काही गोष्टी लपवल्या तरी तुम्हाला माहिती. आणि सी मी ज्या काही गोष्टी लपवल्या त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही या सगळ्या गोष्टी का लपवताय त्याचं कारण मला अजूनपर्यंत कळलं नाही असेल. मी तुम्हाला खूपदा विचारायचा प्रयत्न केला पण तुम्ही काहीच सांगत नाही. त्याचा विचार करून करून ना डोकं ब्रेकआउट झालंय, माझं डोकं दुखायला लागलंय, माझं स्टील. तुम्ही मला काहीच सांगितलं नाही सई. का मी अजूनही नाही सांगू शकत तुम्हाला. मी फक्त एवढंच सांगते की काहीही चुकीचं घडणार नाही याची जबाबदारी माझी. किती आठवी आहे तुम्ही? आतापर्यंत 100 वेळा विचारलं असेल मी तुम्हाला हे, तरी तुम्ही तरी सुद्धा तुम्ही मला काहीच सांगत नाही.
तो प्रॉब्लेम काय? आय मीन अंजली तुमची बहीण आहे, इतकी सिम्पल गोष्ट आहे. तुम्हाला मला सांगायला काय प्रॉब्लेम होत आहे? म्हणजे मला जर त्याच्या मागचं कारण किंवा ते सगळं कळलं तर काय जमीन तिकडे होणार आहे का सगळी? सर, मला अंजलीला पुढच्या फंक्शन साठी तयार करायचं, मी निघते. व्हेरी नाईस, ॲज युजुअल पळून जा तुम्ही. हा एक प्रश्न विचारला की पळून जायचं, इतकं सुचतं ना तुम्हाला? पण एक गोष्ट लक्षात ठेवा सर, जर तुम्ही हट्टी आहात तर मी पण तुमचाच मित्र आहे, तुमच्यापेक्षा जास्त हट्टी. लग्न होण्याच्या आधी मला खरं काय ते कळायलाच हवं. माझ्यासाठी आपली मैत्री खूप इम्पॉर्टंट आहे, आणि तुम्हालाही जर सेम फिलिंग असेल तर तुम्ही मला खरं काय ते सांगा. आणि जर नाही सांगितलं तर मला जे समजायचं ते मी समजून घेईन. आतापर्यंतची आपली मैत्री आयुष्यभर टिका इतकी तुमची इच्छा आहे. एवढ्या मोठ्या डिरेक्टरने स्वतः मला कॉल केला होता यार. त्याला फिल्म मध्ये हिरोईन म्हणून एसीच हवी आहे, माझ्याशिवाय तो फिल्म करणारच नाही म्हणाला. एकदा का त्याच्या फिल्म मध्ये काम केलं ना की एसी तू स्टार झालीच म्हणून समज. यार काय करू मी, जाऊ का पळून? पण ती ज्वेलरी कशी घेऊन जाणार मी? मी ज्वेलरी घेऊन पळाले तर सगळे मला चोर समजतील. असं काहीतरी घडायला पाहिजे ना की ज्वेलरीच्या चोरीचा आळ सईवर गेला पाहिजे. ते कसं पॉसिबल आहे? काहीतरी आयडिया करावी लागेल यार. येस, टेन्शन मध्ये का दिसतेस? देवांशच्या आईने माझ्यासाठी पाठवलेली ज्वेलरी गायब झाली आहे. काय? अगं पण कसं शक्य आहे? वाह कमाल, आता तूच मला विचार कसं शक्य आहे म्हणून. सई, पॉप्सने इतक्या विश्वासाने तुझ्यावर ही रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती ना, तुला साधी ज्वेलरी नाही सांभाळतायत? अगं पण मी नीट जपूनच ठेवलेत आणि माझ्या कपाटामध्ये ठेवलेत ते. अगं मग गेले कुठे? अगं तुला त्या ज्वेलरीची किंमत तरी माहिती आहे का? देवांशी आईने प्रेमाने पाठवली होती ती माझ्यासाठी. काय चाललंय? काय आरडाओरडा करताय तुम्ही? काय झालं? मॉम मी तर फक्त ओरडतीये ग. तुला जर कळलं ना काय झालंय तर तू अख्खं हॉटेल डोक्यावर घेशील. एक मिनिट, काय झालं पण ते तर सांगशील. या सईने, देवांशच्या आईने माझ्यासाठी पाठवलेली ज्वेलरी हरवली आहे. काय? हो बास अंजलि, सारखं काय लावले दागिने हरवलेत म्हणून? आणि किती ओरडतेस तू? तुम्ही चेक केलंयस का उगाच आपलं ओरडायचं? सई, दागिने तू हरवलेस आणि तूच अंजलीला बोलतीस आणि तेही चढ्या आवाजात. ललिता, अंजली जरा शांत व्हा. हे आपलं घर नाहीये, हॉटेल आहे, याचं भान ठेवा. प्लीज सगळे शांत व्हा, प्लीज प्लीज. आय नो दागिने हरलेत म्हटल्यावर टेन्शन येईलच, पण आपण करू काहीतरी फिगर आउट. ओके,
सई प्लीज रिलॅक्स ओके. तुम्ही शांतपणे आठवा. मे बी या मेहंदीच्या धावपळीत कुठेतरी ठेवले असतील आणि आठवत नसेल, असं होऊच शकतं. त्यामुळे प्लीज शांतपणे आठवा. तुम्हाला लास्ट टाइम आठवत आहे का तुम्ही कुठे बघितली होती बॅग? हो सई, कधी कधी आपण डाव्या उजव्या हाताने वस्तू एखाद्या ठिकाणी ठेवून देतो आणि मग आपल्याला आठवतच नाही. काकू मला माहिती आहे दागिने किती महत्वाचे, मग मला सांगा दागिन्यांच्या बाबतीत मी हलगर्जीपणा का करेल? आणि मला चांगलं आठवत आहे मी दागिन्यांची बॅग माझ्या कपाटातच ठेवलेली. एक मिनिट, तुम्हा सगळ्यांना असं वाटतंय का कि ते दागिने मी चोरलेत म्हणून? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही सई. आमच्या कोणाच्याच मनात असं काहीच नाहीये. प्लीज हो नाही हो. आणि माझी मुलगी अशी नाहीये, मी चांगले संस्कार केले तिच्यावर. आई तू थांब, या सगळ्यांना स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाहीये. एक काम करा, तुम्ही सगळे माझ्या रूम मध्ये चला. मला पूर्णपणे खात्री की मी दागिने जिथे ठेवलेत ना तिथेच असणार आहे. चला तुम्ही सगळे चला. चल नाही, तू नको येऊस, मी बघतो ना. ठीक आहे, मी बघतो. काय नेहमीचा तमाशा. दागिन्यांची बॅग. अग सगळे दागिने आहेत ना इथे, अगदी शाबूत आहेत. आणि ललिता काय ती अंजली आरडा ओरडा करायला लागली, तू लगेच तिला दुजोरा दिलास. ही जबाबदारी मी सईवरती सोपवली होती आणि मला माहितीये तिच्यावरती जबाबदारी जी सोपवली ती चोख बजावणारच. आय एम सॉरी सई, आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय गेस अंजलीला काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली त्यामुळे हे सगळं. But don't worry, तुला घेऊन कोणालाच काही डाऊट नाहीये. वी ट्रस्ट यू. इज जस्ट दॅट की अंजली अचानक ओरडायला लागली त्यामुळे आम्हाला काळजी वाटली की अचानक काय झालं म्हणून. ठीक आहे, आता सगळा गैरसमज दूर झालाय ना. सई, मला नेहमीच तुझ्यावर पूर्ण विश्वास होता, पण तरी तुला जो त्रास झाला त्याबद्दल आम्ही सगळे सॉरी म्हणतो. अंजली, अगं सईला आम्ही हल्लीच काही दिवसांपासून ओळखतोय, तरी आमची खात्री होती की ती असा बेजबाबदारपणा कधीच करणार नाही. पण तू तर तिला आधीपासून ओळखतेस, तुम्ही दोघी एकत्र लहानाच्या मोठ्या झालात, तुला तिचा स्वभाव चांगलाच माहितीये, तू तिच्यावर विश्वास ठेवायला हवा होतास. ते ऍक्च्युली मी जरा टेन्शन मध्ये आले ना, त्यामुळे असं झालं माझ्याकडून. सई, आय एम रिअली सॉरी. अगं पण तरी सुद्धा तू शांत. हरकत नाही, आता झालं गेलं सगळं विसरून जाऊया. मेहंदीचा कार्यक्रम आहे अजून आपला. हा चला जाऊया ना तिथे आणि एकदम फुल एनर्जी नि. चला चला चल सई. सॉरी सई, मला माहित होत की तू ही ज्वेलरी हरवली नाहीयेस,
मला फक्त सगळ्यांना हे दाखवून द्यायचं होतं की ही ज्वेलरी तुझ्याकडे, या ज्वेलरीची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे आणि माझा प्लॅन सक्सेसफुल झाला. सई, नीट सांभाळून ठेवा त्या ज्वेलरी. आणि रिअली सॉरी ग, पण मग आपण जाऊया. चल चल सई. मामा तुम्ही पुढे वा, मी आलेच. ए भाई, तू जे करायला चाललंय ते ठीक नाहीये. थोडीशी जरी चुकी केली ना तर तुला मागत पडेल ते. एक बार फिर से सोच ले. अब सोचने का टाइम गया, अब एक्शन लेगा ये टोन. आलो हमें. शादी मत कर, शादी नहीं बर्बादी है तेरी.
काही बर्बादी वगैरे नाहीये, पैशांमध्ये ना खेळणार आहे तुझ्यासारखं नाही. अरे बेबी, तुझे समज में क्यों नहीं आ रहा है? तुला तुझा फ्रीडम प्यारा नहीं है का? तर तुला आला होता ना डायरेक्टरचा कॉल. आला होता मग? तुला ही साधी गोष्टी वाटते? अरे बॉलिवूडचा टॉप डायरेक्टर आहे तो, हजारो लड़कियां लाइन में लगी हुई है कि म्हणून आम्हाला लॉन्च कर. तिने तुला कॉल केला होता, पर उसको हिरोइन के लिए तू चाहिए. तुझे समझ में क्यों नहीं आ रही ये बात? दुनिया रे मला कळतं की खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे, पण कळतं ना, और फिर भी शादी कर रही. मला कळतंय पण काय करायचं ना ते कळत नाही यार. तू नाही, तू इथे मला अजून कन्फ्यूज करू नको. मी ऑलरेडी कन्फ्यूज आहे. तू जा ना इथून. तुला एक फोन घेतलं ना तर माझी वाट लागेल. त्याच्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम होईल हे लग्न केलं तर. हर दिन में हजारों लड़कों की शादी होती है, लेकिन सबके पास ये अपॉर्चुनिटी नहीं होती फेमस होने की. ये शादी, ये तामझाम, ये लाइटिंग, ये महंगे कपड़े, ज्वेलरी, ये शादी के दो दिन तक चलेगा सर. सोच, अगर तू स्टार बन गए ना तो यही सेलिब्रेशन जिंदगी भर चलेगा. अरे समझ में क्यों नहीं आ रहा तुझे? नहीं, अरे नहीं समझ में आ रहा तुझे? अगर समझ में आ रहा होता ना तो आज यहां नहीं डायरेक्टर के ऑफिस में बैठी होती तू. अरे मला कळतंय, पण मला ना डिसिजन घ्यायला थोडा वेळ हवा. टाइम तो नहीं है ना हमारे पास? तू पागल हो गई है क्या? यही टाइम है डिसीजन लेने का. अगर अब तूने डिसीजन नहीं लिया ना तो जिंदगी भर के लिए कैद हो जाएगी इसी घर में. तू काही बोलू नको सा. मी ठरवते काय ते. मला तुझ्या बोलण्यातला पॉइंट कळलं, पण तू प्लीज यार, तू प्लीज जा ना इथून. तुझ्या इथे बघून मिक्सर प्रॉब्लेम होईल. तुम्ही आशील प्लीज.